BTS News Senior Reporter Munir Mirza Pani Maharashtra. मी मुनीर मिर्जा BTS चैनल साठी कवरेज करतोय. आज आपले गृहमंत्री महाराष्ट्राचे अनिल देशमुखनी एक गॅझेट काढला आहे. लोकांना रिक्वेस्ट केलेली आहे, एक काहीतरी चित्रपट येणार आहे मोहम्मद द मॅसेंजर डिजिटलवर. ते दाखवायसाठी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होणार. शासनानी सेंट्रल गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केलेली आहे सायबर त्यांच्या जे एजन्सी आहे दिल्लीला की हे डिजिटलवर रिलीज करू नका. विल बी लॉट ऑफ मिसअंडरस्टँडिंग बिटवीन द मुस्लिम्स अँड ऑल, दे वोंट लाईक इट. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतलेला आहे की टू सी दॅट दिस डिजिटल इज नॉट रिलीज द मॅसेंजर मोहम्मद द मॅसेंजर. पीपल आर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ दिस टू क्रिएट डिस्टर्बन्स इन महाराष्ट्र ऑर इन इंडिया. सो अवर अनिल देशमुख हुज अ होम मिनिस्टर, डेप्युटी CM अजितदादा पवार, अवर मुख्यमंत्री उदयजी ठाकरे साहेब, दे ऑल डिसाइडेड दॅट दिस मूवी वॉन्ट बी रिलीज ऑन डिजिटल. इट इज रिक्वेस्टेड टू एव्हरी वन द गव्हर्नमेंट इज टेकिंग अ व्हेरी सिव्हिअर स्टेप टू सी दॅट दिस मूवी इज नॉट बीन शोन ऑन डिजिटल. इतना गवर्नमेंट ने इतना जोर से लिया है अनिल देशमुख साहब जो महाराष्ट्र के गृह मंत्री है, उनका एक संदेश आया है वायरल कि मोहम्मद द मैसेंजर 21 जुलाई को बताने वाले हैं लोगों को डिस्टर्ब करने के लिए. उन्होंने केंद्र शासन पर बताया है भाई ये डिजिटल पे पिक्चर आना नहीं चाहिए. तो आप लोग से रिक्वेस्ट है कि ऑलरेडी दिस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इज टेकिंग अ वेरी स्टेरिंग स्टेप दैट दिस मूवी द मैसेंजर मोहम्मद शुड नॉट कम अंडर दिस टू द सेंट्रल गवर्नमेंट. मुनीर मिर्जा BTS चैनल पुणे. मोहम्मद द मैसेंजर ऑफ गॉड हा चित्रपट 21 जुलै रोजी जगामध्ये ऑनलाईन वर हा पिक्चर रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत रझाकर्मी अनेक मुस्लिम बांधवांनी या चित्रपटाच्या रिलीजवर आपला विरोध दर्शविला आहे. त्याच्यामुळे होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून या चित्रपटाचं 21 जुलैला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ नये या पद्धतीचं विनंती पत्र होम डिपार्टमेंटनी केंद्र शासनाच्या IT मंत्रालयाला पाठविलेलं आहे की जेणेकरून त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणारं रिलीज हे त्यांनी थांबवलं पाहिजे, जेणेकरून याच्या बाबतीत रिलीजियस टेन्शन राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यामुळे ही विनंती होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या IT डिपार्टमेंटला करण्यात आलेली आहे आणि मला खात्री आहे की केंद्र शासनाचं IT डिपार्टमेंट याबाबतीत लवकरात लवकर या चित्रपटावर बंदी त्या निमित्तानं आणण्यासाठी निर्णय घेईल.